आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण कमिंग सून बर्थडे व्हिडिओ एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेले बिटमार्क शेकेबिक प्रोजेक्ट याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करून इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले मटल याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर सिम्पली चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील तुम्ही जे बिटमार्क आणि शेकेबिक प्रोजेक्ट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस हा दिसून येणार आहे। तर सिम्पली व्हिडिओमधील तुम्ही जो बिटमार्कची लिंक दिलेले शेकेबिक आणि बिटमार्क डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे। तर सिम्पली बिटमार्क ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं बिटमार्क दिसून येणार आहे। तिथं आपण फक्त डेमोसाठी इथं आपल्याला 15 सेकंदाचं घेतलेलं आहे। तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघून जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला ते 30 सेकंदाचं मिळून जाणार आहे। सिम्पली नेक्स्ट स्टेप काय काय, बिटमार्क आपला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सिम्पली फर्स्ट स्टेप इथं काय करायचं की बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर बघू शकताय 15 सेकंदचं डेमोसाठी इथं दिलेलं आहे। सिम्पली काय करायचं, प्लसचे नाव जायचं, मीडियामध्ये जायचं आहे, अशा प्रकारे आपलं मटेरियल राहणार आहे। ते सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा एक इमेज ॲड करून घ्यायचं। आता मी इमेज मॉडेल इमेज ॲड करून घेतला मी जे दिलेलं आहे। जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा किंवा कुणाचाही व्हिडिओ क्रिएट करताय त्याचा एक इमेज सगळ्यात पहिल्यांदा ॲड अशा प्रकारे करून घ्यायचा आहे। करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावर आपल्याला क्लिक करायचं। ते 3 डॉटवर आल्यानंतर 3 डॉट क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिल कंपोजिशन एरिया क्लिक करायचं। इथं आपल्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला जो इमेज आहे तो फुल स्क्रीन झालेला आहे। त्यानंतर याची जी लेंथ आहे ती पहिल्या बिटमार्कपर्यंत म्हणजेच 8.20 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेबिक प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे। तर बघू शकता तुम्ही बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत। त्यातला फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे आणि या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा। याचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर नेक्स्ट स्टेप काय करायचं, इथेच आपल्याला प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्ही शेवट बघू शकता इथं ब्लॅक पेंज दिली ते सिम्पली टॅप करून ॲड करायचे आहे। ॲड केल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्मेशन जाऊन तिसऱ्या नंबरवर क्लिक करून थोडी साईज वाढून परत एकदा पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून तिथं आपल्याला तो ब्लॅक पेंज ॲडजस्ट करायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला पहिल्या बिटमार्कपर्यंत म्हणजेच 8.20 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला आल्यानंतर परत एकदा प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे आणि सगळ्या 2 PNG दिलेत तुम्हाला सिम्पल, एक लाल कलरची आहे आणि एक पिवळ्या कलरची। तर सिम्पली लाल कलरची पहिल्यांदा म्हणजेच पाहिका बर्थडे कमिंग सून ही PNG आपल्याला पहिल्यांदा टॅप करून ॲड करायचे आहे। ॲड केल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथं आपल्याला कोपऱ्यात ती आपल्याला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, कमी जास्त करू शकता तुम्ही इथं। तर इथं आपण कमी जास्त केल्यानंतर इथं कोपऱ्यात तुम्ही ॲड करायचे आहे। ॲड केल्यानंतर याची लेंथ आपण 8.20 सेकंदापर्यंत वाढवून घेणार। तर पहिलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं आहे। तर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला पहिल्या बिटमार्कवर यायचे आहे, प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि ज्या बाकीच्या इमेज आहेत, आता मी तर मॉडेल इमेज वापरतो आहे, तुम्ही ज्या व्यक्तीचं करताय त्याच्या बाकी ज्या इमेज आहेत त्या आपल्याला पुढच्या बिटमार्कनुसार ॲड करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे एक एक प्रमाणे इथं आपल्याला बिटमार्कनुसार त्या इमेज आहेत त्या ॲड करून घ्यायच्या आहेत। सिम्पली तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे 15 सेकंदापर्यंत पण घेणार आहोत। जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघून डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला तो आहे तो आपल्याला तुम्हाला तो 30 सेकंदाचा बिटमार्क मिळून जाणार आहे। ते सिम्पली इमेज ॲड झाल्यानंतर काय करायचं आहे, या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेबिक प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे। इथून आपल्याला सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचा आहे आणि पहिल्या इमेज लेअरवर यायचं आहे म्हणजेच 8.20 सेकंदाच्या बिटमार्कच्या पहिल्या लेअरवर त्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून परत लगेच तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे एक इमेजमध्ये सोडून आपल्याला तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय एक इमेजमध्ये सोडून तिसऱ्या इमेजला पहिला इफेक्ट पेस्ट झाला आहे। त्यानंतर बॅक निघून शेकेबिक प्रोजेक्टमध्ये इंटर करायचा आहे आणि थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्या मेन प्रोजेक्टवर यायचा आहे आणि सेकंड नंबरच्या इमेज लेअरवर यायचं आहे। सेकंड नंबरच्या इमेज लेअरवर म्हणजे 9.13 सेकंदाचा त्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून लगेच तिसरा इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचं, म्हणजे दोन्ही इफेक्ट आपला फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट आपला एकाडे एक बसून जाणार आहे। तर अशा प्रकारे आपले दोन्ही इफेक्ट आहेत ते पेस्ट होऊन झालेले आहेत, तर अशा प्रकारे अप्लाय झालेले आहेत। तर सिम्पली पहिल्या बिटमार्कवर यायचे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, शेवट तुम्हाला ब्लॅक पेन जी दिली ती सिम्पली टॅप करून ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्मेशन जाऊन थोडी साईज वाढवायचे, त्यानंतर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला ती खाली स्क्रोल करत ॲडजस्ट करायचे आहे। ॲडजस्ट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत म्हणजेच
15 सेकंदापर्यंत आपल्याला वाढवायचे आहे. वाढवल्यानंतर परत एकदा पहिल्या बीट मार्कवर यायचं आहे, क्लच चिन्ह जायचं आहे, मीडियम मध्ये जायचं आहे. आणि आपली जी पिवळ्या कलरची बर्थडे कमिंग सून, फक्त बर्थडे कमिंग सून जी PNG आहे ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मोन टर्न जाऊन ते आपल्याला खाली स्क्रोल करत घ्यायचे, अशा प्रकारे स्क्रोल करत इथं घ्यायचे आणि इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे. याची लेंथ आपल्याला 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे. वाढवून घेतल्यानंतर आपली ब्लॅक PNG ती सिम्पली नीट आपण इथं करून घेणार आहोत. करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं नेक्स्ट स्टेप आपली काय राहिली आहे, सिम्पली इथून आपल्याला बॅक निघायचं आहे. इथून बॅक निघाल्यानंतर शेकअप प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे. आणि फोर्थ नंबर तुम्ही बघू शकता HDR+CC इफेक्ट दिलेला, तर सिम्पली HDR+CC इथून कॉपी करण्यासाठी HDR+CC तिन्ही लेअर त्या दाबून सिलेक्ट करून घ्यायच्यात. सिलेक्ट करून घेतल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि थर्ड नंबरला कॉपी 3 लेअर त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मेन प्रोजेक्ट व्हायचं आहे. मेन प्रोजेक्टल्यानंतर परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि फोर्थ नंबरला पेस्ट 3 लेअर म्हणून ऑप्शन त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. पेस्ट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे तिन्ही लेअरची आपल्या HDR+CC तिन्ही लेअर आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला HDR+CC इफेक्ट लागलेला आहे. तर इथं आपला स्टेटस क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्हावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बऱ्याच प्रकारचे तुम्हाला ऑप्शन दिसतात, त्यातला व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.